नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे द जनेश अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. आपण आज कंबाईन ग्रुप बीचाच क्वेश्चन पेपर बघणार आहोत 2017 तर याच्यामध्ये याच्या अगोदर आपण 2018 आणि 2019 पेपर बघितलेले आहेत पूर्वपरीक्षा संबंधीचे. तर आज आपण 2017 पेपर बघणार आहोत पूर्वपरीक्षेचा. तर हा PSI STI ASO साठी कंबाईन ग्रुप बीसाठी झालेला पूर्वपरीक्षा 2017 पेपर बघत आहोत आपण आज. चला आपण जास्त वेळ न घेता क्वेश्चनकडे जाऊयात. तर बघूया पहिला प्रश्न काय आला होता, त्याच्या इतिहासाबद्दलचा प्रश्न आहे बघा. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण, भारत स्वतंत्र झाल्यानंतर अगोदर जे काही गव्हर्नर होते स्वतंत्र होण्या अगोदर, ते सगळे इंग्लिश गव्हर्नर होते, ब्रिटिश गव्हर्नर होते. तर स्वतंत्र झाल्यानंतर पहिले भारतीय गव्हर्नर, बघा इथं दोन शब्द महत्त्वाचे, भारतीयक आणि गव्हर्नर. भारतीय गव्हर्नर हे शब्द महत्त्वाचा इथं. गव्हर्नर जनरल कोण होता, भारतीय गव्हर्नर जनरल, तर ते होते आपले C राजगोपालचारी. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 2, निश्चलीकरणानंतर. निश्चलीकरण म्हणजेच काय, तर थोडंसं आपण इंग्लिशमध्ये पण बघू इथं. डिमॉनेटायझेशन, निश्चलीकरण म्हणजेच काय, डिमॉनेटायझेशन. तर त्या निश्चलीकरणानंतर जनतेचे आयुष्य सुखकर होण्याचे उपाय सुचवण्यासाठी केंद्र सरकारने 5 राज्यांच्या उपमुख्यमंत्र्यांची समिती गठीत करण्याचे ठरवले. या समितीचे प्रमुख कोणाला केले होते, बघा एक न्यूजमध्ये पण होतं त्यावेळेस. तर हे होते आपले चंद्रबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस. तर ते 5 राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी समिती गठीत केली होती, तर त्याचे प्रमुख कोणाला केलं होतं, तर एन चंद्रबाबू नायडू यांना मुख्यमंत्री केलेलं होतं. चला पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3, खाली विधाने विचारात घ्या. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काही नमूद करण्यात आले नाही. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अविश्वास प्रस्ताव लोकसभेत सादर करता येतो. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो. तिथं कोणते विधाने बरोबर आहे असं विचारलं आहे त्यांनी. तर बघा इथं थोडंसं अविश्वास म्हणजे काय असायला, नो कॉन्फिडन्स म्हणतं इंग्लिशमध्ये. म्हणजे तुमचं लोकसभेवर तुमचं बहुमत आहे किंवा नाही, सरकारकडे बहुमत आहे का नाही हे सिद्ध करण्यासाठी हे नो कॉन्फिडन्स मोशन किंवा अविश्वासाचा प्रस्ताव सादर केला जातो. याच्यावर खूप वारंवार प्रश्न विचारला जातो, म्हणजे संसद संबंधातच असतं, संसदेत संबंधित आहे हा प्रश्न. तर ह्या संबंधित प्रश्नामध्ये आपण जर बघितलं सर्व स्टेटमेंटचं थोडंसं नीट लक्ष करून बघितलं, तर आपल्याला कळून येतं इथं की अविश्वास ठराव हा लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो. तिसरे विधान जे आहे लोकसभा आणि राज्यसभा हे चुकीचं आहे, बघा हे राज्यसभेत मांडता येत नाही, तो फक्त लोकसभेत मांडला जातो. त्याच्यामुळं इथं हे सी विधान चुकीचं आहे, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक आपल्याला 3 इथं योग्य मिळतो, ए आणि बी. तर ह्या राज्यसभेत मांडता येत नाही इथं. चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 4, मुंबईच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी शर्वरी गोखले यांनी मृत्यूनंतर आपला मुंबईमधील फ्लॅट -- दान दिला. तर कशासाठी दान दिला होता त्यांनी, तर तो आता मेंदूवरील संशोधनासाठी. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 5, नोव्हेंबर 2016 हँड इन हँड 2016 या नावाची संयुक्त लष्करी कवायत पुणे येथे भारत आणि कोणत्या देशामध्ये पार पडली. हँड इन हँड, ते इनडायरेक्टली काय तर प्रश्न विचारला तो, हँड इन हँड ही लष्करी कवायत कोणामध्ये आहे, तर ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे, चीन सोबत आहे ते आपली, हँड इन हँड चीन. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 6, तर 6 प्रश्नासंबंधित बघितलं आपण, तर भारतीय अर्थव्यवस्था रोकडरहित करण्यासाठी काही उपाययोजना आखावी यासाठी केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत. तर ही कशाची रोकडरहित म्हणजे कॅशलेस करण्यासाठी काही उपाययोजना सुरू आहेत, केंद्र सरकारने एक समिती गठीत केलेली आहे. त्या समितीचं अध्यक्षस्थान कोणाकडे आहे, तर त्या चंद्रबाबू नायडू. डिमॉनिटायझेशनच्या संदर्भात चंद्रबाबू नायडूचं थोडंसं म्हणजे कमिटी वगैरे अध्यक्षस्थानी जास्त बसवलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 4 इथं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस चंद्रबाबू नायडू. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा सध्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 7, खालील विधाने विचारात घ्या. भारतमाला हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. भारतमाला नंतर या प्रकल्पांतर्गत 25,000 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत आणि हा प्रकल्प 2018 पूर्ण केला जाईल. तर हे कोणते विधाने इथे बरोबर आहेत, तर बघा भारतमाला ह्या स्कीम संबंधित योजनेसंबंधीचा प्रश्न आहे.
तर इथं बघितलं आपण तर पर्याय क्रमांक आपल्या इथं एक आहे, तो ए आणि बी हा इथं योग्य मिळतो, कारण हा 2018 पर्यंत पूर्ण केला जाईल असं काही याचं हे नाही आहे. तर भारतमाला हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि या प्रकल्पांतर्गत 25,000 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक इथं बरोबर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 8, राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात आहेत, या भागात समाविष्ट असलेली तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत, तर इथं कोणती विधाने बरोबर आहेत असे विचारलं. न्यायप्रविष्ट म्हणजेच काय? तर इथं आपण त्याचं जर समजा आपल्याला नाही भेटले तर आपण न्यायालयात त्याची दाद मागू शकतो त्याच्यावर. तर ह्याचं काय विधान आहे? तर हे दोन्ही विधाने बरोबर आहेत इथं. पर्याय क्रमांक 3 अ आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 9, भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तान संघाला हरवून आशिया कप जिंकला, या स्पर्धेमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दिला गेला होता? सर्वोत्कृष्ट खेळाडू कोणाला दिला होता? तर ते मिताली राज. पर्याय क्रमांक 1, मिताली राजला हा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दिला गेला होता, मिताली राज. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने 2016 साली विश्वचषक जिंकताना अंतिम फेरीमध्ये पुढीलपैकी कोणत्या संघाचा पराभव केला? प्रश्न बघून थोडंसं घाबरून जाऊ नका बघा मित्रांनो, त्यावेळेसचा हा म्हणजे चालू घडामोडी संबंधीचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुम्ही याच्याबद्दल मे बी अवेअर नसाल. तर संबंधित प्रश्नामध्ये जर आपण बघितलं 10व्या प्रश्नामध्ये तर याचं योग्य उत्तर आहे बेल्जियम. पर्याय क्रमांक 4, बेल्जियम. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 11, मरियप्पन थांगावेलू यांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा. मरियप्पन थांगावेलू ते भारतीय पॅरालिम्पिक उंच उडीपटू आहे. रिओ डी जेनेरो येथे भरलेल्या 2016च्या समर ऑलिम्पिक खेळात त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. तो पॅरालिम्पिक उंच उडीत सुवर्णपदक प्राप्त करणारा पहिला भारतीय होई. तर थोडंसं पहिला वगैरे आल्यावर थोडंसं सावध राहील इथं, कारण याचं योग्य उत्तर आहे इथं 4, पर्याय क्रमांक 4. वरील सर्व विधानेही बरोबर आहेत इथं. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 12, मेजर रोहित सुरी यांनी अलीकडेच भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते डॅश डॅश मिळवले. रोहित सुरी यांनी काय मिळवले? रोहित सुरी मेजर आहेत तर ते, तर त्यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते कोणता पुरस्कार मिळाला आहे असा एक प्रश्न विचारला आहे त्यांनी आपल्याला, तर तो आहे कीर्तिचक्र. कीर्तिचक्र पुरस्कार त्यांना मिळालेला होता त्यावेळी. पुढील प्रश्न, राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? राष्ट्रीय विकास परिषद म्हणजेच काय? तर ती असती NDC, NDC नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. NDC असते ते नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. तर हे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलचं घटक कोण असतं का NDC मध्ये असा प्रश्न येत होतो. तर ह्या राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये पंतप्रधान तर असणारच आहेत, नंतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री एक असतो, वित्त आयोगाचा अध्यक्ष असतो, राज्याचे मुख्यमंत्री असतात. म्हणजे असा पर्याय बघा ACD म्हणजेच पर्याय क्रमांक 4 इथं योग्य मिळेल, कारण अध्यक्ष हा वित्त आयोगाचा थोडंसं वेगळा आन्सर आहे, त्याच्यामध्ये त्याचा समावेश नसतो तो, त्याच्यामुळे 13वाचा आहे जो, तो पर्याय क्रमांक 4 आपल्याला इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात करण्यात आलेला आहे? आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, तर याच्यामध्ये कशात करण्यात आलेला आहे? तर तो आहे राज्याची मार्गदर्शक तत्वे. पर्याय क्रमांक 2, राज्याची मार्गदर्शक तत्वे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 15, प्रश्न क्रमांक 15, पुढील विधानांपैकी कोणती विधाने योग्य आहेत? योग्य आहेत, सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील मध्यक्रियेवर बंदी आणली आहे. ही बंदी पुढील वर्षी 1 एप्रिलपर्यंत अंमलात आणायचे असून, ती याद्वारे महामार्गाच्या बाजूने 1000 मीटरवर अंतरावर असणारी मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात येतील. तर त्यातील कोणती विधाने ही योग्य आहेत असा प्रश्न आहे त्यांचा. त्यातील फक्त अ विधान आहे तर ते बरोबर आहे. तर 1000 मीटर नसून हे 500 मीटर आहे ते, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक इथं 1 योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. महिला विरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस डॅश डॅश आहे, तर महिला विरोधाचा हिंसाचार नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कोणता आहे? तर तो आहे 25 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 17, भारतात गोवा येथे भरवलेल्या 47व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2016 साली पुढीलपैकी कोणत्या चित्रपटाने सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला? तर 2016 साली कोणत्या चित्रपटाने सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला आहे? तर तो होता डॉटर. पर्याय क्रमांक 2, डॉटर म्हणजेच मुलगी. पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय बँकेला आसोचम
चा एसएमई लेंडिंग साठी सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. असोचेमचा एसएमई लेंडिंग सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे, तर तो आहे विजया बँक, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात, प्रश्न क्रमांक 19. खालील विधाने लक्षात घ्या, देशातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी सॉरी देशातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुदुच्चेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेले आहे. इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. तर ह्याच्यातील कोणती विधाने बरोबर आहेत, कोणती म्हणजे पहिले विधान बरोबर आहे का, आणि ते सांगायचे विचारलं आपल्याला त्यांनी. तर इथं ए म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथे योग्य मिळतो आपल्याला. ए आणि आर ही दोन्ही विधाने योग्य असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे, पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात, प्रश्न क्रमांक 20. खाली विधाने विचारात घ्या, इस्रो या भारतीय अवकाश संस्थेने नुकतेच 104 उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम नोंदविला. 104 उपग्रह आपण एकाच वेळेस पाठवले होते, तो विक्रम झालेला आहे इस्रोचा आपल्या. तर 104 उपग्रहापैकी फक्त 3 उपग्रह भारताचे आणि उर्वरित आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे होते. आंतरराष्ट्रीय ग्राहक म्हणजे दुसऱ्या देशांचे होते त्यात उपग्रह. तर वरीलपैकी कोणती विधाने ही बरोबर आहेत, तर इथे दोन्ही विधाने ही बरोबर आहेत, अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतो, अ आणि ब. पुढील प्रश्नाकडे जाऊयात, प्रश्न क्रमांक 21. भारताचे महान्यायवादी म्हणजेच काय, तर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात, लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात, हे लोकसभेत बोलू शकतात, हे लोकसभेत मतदान करू शकतात. मतदान तर शक्यच नाही करणं त्यांना. तर डी ऑफ 3 ऑप्शन कटून कट करा, इलिमिनेट करा तिथून मग. तर असंच गेलं आपण तर आपल्याला ए बी सी हा पर्याय मिळतो, पर्याय क्रमांक 4. फक्त ए बी सी म्हणजे ते काय, लोकसभेत कामकाजात सहभागी होऊ शकतात, नंतर काय लोकसभेत समितीचे सदस्य होऊ शकतात, नंतर लोकसभेत बोलूही शकतात, फक्त ते काय तर मतदान करू शकत नाही, मतदानाचा अधिकार फक्त सदस्यांना असतो, त्याच्यामुळे चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 4 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 22. खालील विधाने विचारात घ्या, भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 ही कलमे 362 विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत. भारतीय राज्यघटनेतील कलम 356 राज्य आणीबाणीशी राष्ट्रपती राजवटी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 360 राष्ट्रीय आणीबाणी संबंधित आहे. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, तर हे राष्ट्रीय आपलं आणीबाणीशी संबंधित प्रश्न आहे, त्याच्यात फक्त अ आणि ब ही विधाने सत्य आहेत. अ आणि ब हा 360 आहे, तर तो राष्ट्रीय आणीबाणी संबंधित नसून तो फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजेच काय तर ती वित्तीय आणीबाणी संबंधित आहे, तर त्यामुळे पर्याय क्रमांक असे चुकीचा आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक आपल्याला 2 इथं योग्य मिळेल, 22 आहे तो पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000 निरुपयोगी कागदाचे तुकडे असतील असे घोषित केले होते, तर ते केले होते 8 नोव्हेंबर 2016, पर्याय क्रमांक 3. 23 आहे तर पर्याय क्रमांक 3, 8 नोव्हेंबर 2016 म्हणजेच काय, तर त्यावेळेस डिमॉनिटायझेशन झालेलं होतं, आपण मागे बघितलं निश्चलीकरण, डिमॉनिटायझेशन त्यावेळेस झालेलं होतं. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 24. पुढीलपैकी कोणत्या एका देशाने नुकतेच क्रोशियाला नमवून डेव्हिस कप स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे, तर ते क्रोशियाला कोणी हरवलेले आहे, तर ते त्या पर्याय क्रमांक 3 इथं अर्जेंटिना जो आहे तर तो योग्य आहे, अर्जेंटिना पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 25. भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते, तर यासाठी सगळ्या घटक राज्यांची संमती आवश्यक असतेच, शक्यच नाही. यासाठी बहुसंख्य घटक राज्यांची संमती आवश्यक असते. यासाठी या निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्याची संमती आवश्यक असते. यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते. तर इथं पर्याय क्रमांक आपण बघितला तर पर्याय क्रमांक 4 जो येतो तो योग्य आहे. यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते, कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 26. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केलेले आहे, तर चळवळीत स्त्रियांना कोणी आणलं भारतीय स्वातंत्र्य चळवळीत, तर ते आहेत महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना सहभाग करून घेतलेला होता. तिथं सरोजिनी नायडू वगैरे असतील त्या, तर ते महात्मा गांधीच्या पुढाकारामुळे त्या स्त्रियांचा सहभाग इथे दिसून येतो. नंतर पुढचा प्रश्न, 1857 उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठरलेले प्रमाण डॅश डॅश होते,
जे इंग्रजी सैनिक किती आणि त्यासोबत हिंदी सैनिक किती, तर यांचे प्रमाण ठरलेलं होतं. आणि ते प्रमाण प्रमाण म्हणजे रेशो होता, तर तो रेशो किती होता, 1:2, 1:2, म्हणजे एक इंग्रजी असेल तर तो हिंदी सैनिक 2 असायचे तिथं. त्याच्यामुळे 27 जो आहे पर्याय क्रमांक 1 योग्य आहे, 1:2. पुढील प्रश्न, वसुदेव बळवंत फडके खात्यात लिपिक होते, कोणत्या खात्यात लिपिक होते, तर ते होते बघा इथे लष्करी पण आहे आणि रेल्वे पण आहे, तर ते दोन्ही उत्तर बरोबर आहेत इथले. त्याच्यामुळे 28 प्रश्न हा कॅन्सल झालेला आहे इथं, हे दोन्ही खात्यात ते लिपिक म्हणून राहिलेले आहेत, प्रश्न हा कॅन्सल झालेला आहे इथं. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 29, जोड्या लावा साम्राज्यवादी विचारसरणी, नंतर केम्ब्रिज विचारसरणी, राष्ट्रवादी विचारसरणी, साम्यवादी विचारसरणी, इकडे व्हॅलेंटाईन चिरोल, अनिल सेल, RC मजुमदार आणि RP दत्त, तर यांच्या आपल्याला योग्य जोड्या जोडायला विचारले. त्यांनी आपल्याला इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये बघितलं आपण, तर त्याचं योग्य मिळतं. म्हणजेच काय, तर एचं म्हणजे आहे तसेच जोड्या बरोबर, त्यांचे साम्राज्यवादी विचारसरणी आहे ते व्हॅलेंटाईन चिरोल, केम्ब्रिज विचारसरणी अनिल सेल, नंतर राष्ट्रवादी विचारसरणी RC मजुमदार, साम्यवादी विचारसरणी RP दत्त, पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे, 29 जो पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली, टाटा हायड्रोलिक पॉवर जी स्थापना कोणी केली होती, टाटा हायड्रोलिक पॉवर जो ती केली होती दोराबजी टाटा, पर्याय क्रमांक 1 दोराबजी टाटा, दोराबजी टाटा यांनी ह्या हायड्रोलिक पॉवर कंपनीची स्थापना केलेली आहे. नंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 31, 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र, 1789 सुरू झालेले मुंबई पहिले वृत्तपत्र कोणते होते, तर हे पहिलं वृत्तपत्र इथे बॉम्बे हेराल्ड, बॉम्बे हेराल्ड हे पहिलं वृत्तपत्र आहे, बॉम्बे हेराल्ड, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न 32, 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर डॅजेश यांचा खून केला, तर 72 मध्ये कोणाचा खून केला होता त्यांनी, एका पठाणाने कोणाचा खून केला होता, तर ते आहेत पर्याय क्रमांक 1 लॉर्ड मेयो, लॉर्ड मेयोचा अंदमान बेटावर खून झालेला आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 33, डॅश यांच्यामध्ये वेद हे अपौरुषेय नाहीत, अपौरुषेय नाहीत, अपौरुष म्हणजे काय, म्हणजे मानवाने तयार केलेले नाहीत, अपौरुषेय नाहीत, तर असं कोणाचं म्हणणे होतं असं विचारलं त्यांनी, तर इथं पर्याय क्रमांक 3 आहे तो योग्य आहे. बघा इथं थोडंसं हे वेगळं बघा, अपौरुष आहेत हे असं म्हणणे होतं ते आर्य समाजाचं होतं, अपौरुष म्हणजे काय तरी देवाने तयार केलेले आहेत, म्हणजे मानवाने तयार केलेले नाहीत ते वेद, अपुरुषे नाहीत असं म्हणणे, तर ते महात्मा फुले, पर्याय क्रमांक 3 ते तिथचा आहे, तर पर्याय क्रमांक 3 आहे. पुढील प्रश्न, चौरी चौरा घटनेनंतर डॅश ही चळवळ संपुष्टात आली, तर सर्वांनाच माहिती आहे आपल्याला ती नॉन कॉपरेशन म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ, पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे, सॉरी सविनय कायदेभंग नाही असहकार म्हणजे नॉन कॉपरेशन म्हणजे असहकार, पर्याय क्रमांक 3. चौथीचा जो आहे तर तो पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे, असहकार नॉन कोऑपरेशन मुवमेंट NCM. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित होत्या, सहकारी चळवळीशी कोणी संबंधित होत्या, भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव विखे पाटील, वैकुंठभाई मेहता, डॉक्टर धनंजय गाडगे, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, भाऊसाहेब थोरात, GK देवधर, तर त्यातील कोण चळवळीशी संबंधित होत्या, तर कोण होत्या चळवळीशी संबंधित, त्या 35 जर बघितलं आपण पर्याय क्रमांक 4 इथं आहे, ABC आणि D सर्व पर्याय इथं बरोबर आहेत. पुढील प्रश्न, महर्षी धोंडो केशव कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली होती, तर महर्षी धोंडो केशव कर्वे कर्वेंनी कोणती संस्था काढली होती पुण्यामध्ये, तर ती काढली होती महिला आश्रम, पर्याय क्रमांक 4 महिला आश्रम. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 37, लखनौ येथील 1857 उठावाचे नेतृत्व कोणी केले होते, लखनौने कोणी केलं होतं, तिथे होतं बेगम हजरत महल होती ती लखनौजी, तर इथं आपण थोडंसं बघितलं तर 37 आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथे अवधच्या बेगम होत्या, अवधच्या बेगम, पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे, अवधच्या बेगम 37 आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली, 1949 कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली, तर ते आहे पुणे विद्यापीठाची, पुणे विद्यापीठाची त्यावेळेस 1949 स्थापना झालेली आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 39, 1908 कायद्याच्या कडक तरतुदीमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केले होते, 1908 कडक कायदा झाला होता, तर कोणत्या वृत्तपत्रांनी त्यांचं प्रकाशन बंद केलं होतं, ते आहे म्हणजे युगांतरनं केलं होतं, नंतर दर्पण नाही, संध्यानी केलं होतं, आणि वंदे मातरम म्हणजेच ACD फक्त,
पर्याय क्रमांक 2 39 आहे तर तो पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. 39 आहे तो पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. पुढील प्रश्न को प्रश्न क्रमांक 40. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? ब्रिटिश साम्राज्याने कोणत्या कायद्याखाली ब्रिटिश हाती घेतला? तर तो होता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. 40 आहे तो पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. नंतर पुढील प्रश्न को रायरेश्वर शिखराची उंची डॅश डॅश आहे मीटरमध्ये किती उंची आहे रायरेश्वराची? तर रायरेश्वराची उंची आहे तर ती आहे 1373 मीटर 1373 मीटर. पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. पुढील प्रश्न को प्रश्न क्रमांक 42. सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? सौराष्ट्र म्हणजे गुजरातमधला आणि अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? तर तो आहे 42 दोन तासाचा. 2 तासाचा फरक आहे. म्हणजेच गुजरात इकडून बघितलं आपण एक प्रकारे असं नकाशामध्ये बघितलं आपण तर इकडं अरुणाचल प्रदेशमध्ये इथून गुजरातमधून तर ह्या याच्यामध्ये कितीचा फरक आहे वेळेचा? तर तो आहे 2 तास. 2 तासाचा इथं फरक आपल्याला दिसून येतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. पुढील प्रश्न को प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर असून भारताच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? तर आपल्याला माहिती 3,07,713 आणि 9.36 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. 43 येतो पर्याय क्रमांक 1 योग्य मिळतो. पुढील प्रश्न को प्रश्न क्रमांक 44. दक्षिण बिहारमधील डॅश डॅश हे सिमेंट कागद व पुठ्ठे प्लायवूड इत्यादी उद्योगांच्या समोर प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे. दक्षिण बिहारमधील काय कोणतं पुठ्ठे व प्लायवूड इत्यादी उद्योगाचे क्षेत्र उदयास आलेले आहे? तर जे आहेत दालमिया नगर. पर्याय क्रमांक 2. चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे? चिल्का सरोवर संबंधित प्रश्न आहे. तर चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे? तर इथं कृष्णा कावेरी गोदावरी कृष्णा गंगा महानदी असे पर्याय नद्यांच्या मध्ये विचारलेले आहे आपल्याला त्यांनी. तर तो आहे महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान. महानदी व गोदावरी या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान इथं चिल्का सरोवर म्हणजे ते ओडिसामध्ये वसलेलं आहे. पुढील प्रश्न को प्रश्न क्रमांक 46. ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि जलाशय तिथले विचारले धामापूर भातसा फणसावाडी आणि कालाते. तर आपल्याला याचं योग्य उत्तर मिळतं एकच. पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे त्याचा. म्हणजेच काय तर ते या ठाणेला जो आहे तर तो आहे भातसा. ठाणे भातसा नंतर रत्नागिरी आहे तर ती फणसवाडी नंतर रायगड जे आहे तर ते आहे कालाते आणि सिंधुदुर्ग आहे तर ते धामापूर. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न को प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणते जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यात आहे? जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यात आहे बैतरणा येलदरी भिरा आणि भिवपुरी. तर 47 आपण बघितलं तरी त्या पर्याय क्रमांक आपल्याला 4 मिळतो म्हणजेच सी आणि डी म्हणजेच काय तर भिरा आणि भिवपुरी हे रायगड जिल्ह्यातील केंद्र आहेत जलाशय जलविद्युत केंद्र आहेत. पर्याय क्रमांक तुम्हाला 4 इथे योग्य मिळतो. पुढील प्रश्न को प्रश्न क्रमांक 48. खालील विधाने पहा. पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. कृष्णा व भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगर रांगामुळे वेगळी होतात आणि वर्धा व वैनगंगा एकत्रित प्रवाहास प्राणहिता म्हणतात. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर किंवा चुकीची आहेत असं विचारलेलं आपल्याला त्यांनी. तर ही सर्व विधानेही बरोबर आहेत. पंचगंगा व कृष्णा यांच्या संगमाजवळ तिथे नरसोबाची वाडी आहे. पंचगंगा आणि कृष्णा कृष्णा व भीमा यांच्या नद्यांची खोरी आहे तिथे महादेव डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत आणि वर्धा वैनगंगा एकत्रित प्रवाशांना प्राणहिता म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. पुढील प्रश्न को प्रश्न क्रमांक 49. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॅश डॅश खिंड आहे. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या मध्ये कोणती खिंड आहे? खिंड विचारलेली त्यांनी. थळघाट फोंडाघाट पालघाट की कुंभारली घाट. तर याच्यामध्ये आहे पालघाट. पर्याय क्रमांक 3 पालघाट. पुढील प्रश्न को प्रश्न क्रमांक 50. योग्य जोड्या लावा. स्थलांतरित शेती आणि देश म्हणजे त्या देशामध्ये त्या शेतीला काय म्हटलं जातं? रोका लदांग चेना मसोले. तर इथं बघितलं आपण इकडे देश दिलेले आहेत मलेशिया ब्राझील झैरे आणि श्रीलंका. तर आपापल्या देशामध्ये त्यांना काय म्हणतात असं विचारलं त्यांनी. तर रोका आहे तर रोका विचारलं तर ते ब्राझीलमध्ये म्हटलं जातं रोकाला. नंतर हे लदांग जे आहे तर ते मलेशियामध्ये म्हटलं जातं लदांग. नंतर हे चेना जे आहे तर ते चेना म्हटलं जातं श्रीलंकामध्ये चेना. आणि मसोले जे आहे तर झैरेमध्ये म्हटलं जातं.
देश, तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक इथे योग्य मिळतो. पर्याय क्रमांक एक 50 धरतो, पर्याय क्रमांक एक इथे योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 51. पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 साली झाली होती. 54 साली, 54 मध्ये ज्या देशांनी केली होती, तर 1854 ला कोणी केली होती ती सूतगिरणीची स्थापना, तर ते होते CN दावर. पर्याय क्रमांक 3 CN दावर. पुढील प्रश्न 52. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश जमातीचे लोक राहतात, तर कोणत्या जमातीचे लोक राहतात दख्खन पठार व उत्तर व पूर्व सीमावर्ती भागात? तर इथं काली जमातीचे गारो, खासी, कात्री, हळवा आणि नंतर वारली, ठाकर, भिल्ल किंवा भिल्ल व गोंड, त्याच्यापैकी कोणती जमातीत राहते? तर ते आहे भिल्ल व गोंड. पर्याय क्रमांक 4 भिल्ल व गोंड. पुढील प्रश्न को प्रश्न क्रमांक 53. पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरी सारखी पिके अभावानेच आढळतात, कारण काय? तर ज्वारी आणि बाजरी खूप कमी घेतात पूर्व हिमालयामध्ये. तर हा विभाग अति पूर्वेकडील सखल प्रदेश आहे. हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे. हा विभाग उबदार हवामानाचा आहे की हा विभाग अतिदाट जंगलांनी व्यापलेला आहे? त्यातील कोणतं कारण आहे त्याच्यात? 53 पर्याय क्रमांक आपल्याला दोन्ही योग्य मिळतो. हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे. जास्त ओठाव आणि अधिक पर्जन्यमान, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक आपल्याला दोन इथं योग्य आहे. पुढील प्रश्न उष्णकटिबंधीय सदाहरित सॉरी उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहेत? अत्यंत घनदाट जंगले, वार्षिक पानगळ होते, नंतर लाकूड टणक व टिकाऊ असते, एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते. तर याच्यातलं पर्याय क्रमांक आपण बघितले तर 54 मिळतो आपल्याला 2 AC आणि D, म्हणजेच हा बी जर सोडला वार्षिक पानगळ, तर सर्व विधान इथं बरोबर आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. पुढील प्रश्न राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात ही खनिजे आढळतात, तिथे राजस्थानमध्ये कोणती खनिजे आढळतात संबंधित जिल्ह्यामध्ये, असा त्यांचा प्रश्न आहे. तर ते आहेत चुनखडम, चुनखडक, जिप्सम आणि मीठ. पर्याय क्रमांक 3. 56 प्रश्न बघू. जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ 2.4% भूभाग लाभला आहे, उलट पक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 16.85 म्हणजे ती 17.5% आहे बघा. सध्या 16.85% एवढी आहे. मृत्यूदरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वेगाने वाढ घडून आली, तर जननदरात मात्र लक्षणीय घट झाली नाही. खालीलपैकी कोणता एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जननदरात जबाबदार आहे? तर धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया, शिक्षणाचा अभाव, साथीच्या रोगावरील नियंत्रण, हिवतापाच्या प्रादुर्भावातील झालेली घट, तर या कोणती कारणामुळे एक लोकसंख्या वाढीस एवढी कारणीभूत आहेत? तर ते आहेत धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया आणि शिक्षणाचा अभाव. पर्याय क्रमांक 1 56 जाय धरतो आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न को प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही? नाहीकडे थोडं लक्ष राहू द्या. तर वित्तीय धोरणाचे साधन नाही तर ते कोणते? खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी विक्री, ओपन मार्केट ऑपरेशन, OMO. तर हे काय आहे धोरणाचे? वित्तीय धोरणाचे साधन नाही ते, खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी विक्री. 57 आहे तर पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. पुढील प्रश्न कोणत्या वित्तीय आयोगाने केंद्र GST साठी 5% दर व 7% राज्य GST साठी असावा अशी शिफारस केलेली होती? तर कोणत्या वित्त आयोगाने रिकमेंड केलेलं होतं असा प्रश्न आहे. तर ते होतं 13वा वित्त आयोग. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न को प्रश्न क्रमांक 59. 90-91 मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू कोणत्या? 90-91 भारतातून निर्यात होणाऱ्या बाहेर देशात जाणाऱ्या वस्तू कोणत्या होत्या? तर ते होते रत्ने आणि अलंकार. पर्याय क्रमांक 2 रत्ने आणि अलंकार. पुढील प्रश्न को 60वा. पुढीलपैकी वित्तीय अंदाजपत्रक म्हणजेच बजेट 2013-14 चे कोणती निरीक्षणे बरोबर नाहीत? त्यावेळेस आपल्याला गरजेचं नाही एवढं डिटेल डिस्कस करणं, पण प्रश्नाचा प्रकार समजून घ्या फक्त. हा बजेटवरही प्रश्न विचारला जातो, तर या संबंधित प्रश्नाचं आपण उत्तर बघितलं तर पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. पुढील प्रश्न को प्रश्न क्रमांक 61. भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात. तुटीच्या भरण्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात? तर केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे, सरकारने बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठवलेली रोखीची शिल्लक कमी करणे आणि चलन निर्माण करणे, त्याच्यातील कोणत्या गोष्टी आहेत तुटीच्या भरण्यामध्ये समाविष्ट होतात किंवा त्याच्यात समावेश आहे त्यांचा? तर आपल्याला इथं सर्व गोष्टींचा त्यामध्ये समावेश दिसून येतो, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपल्याला योग्य ठरतो इथं. पुढील प्रश्न को प्रश्न क्रमांक 62. वित्तीय वर्ष 2013-14 च्या अंदाजपत्रकात पुढील बाबी होत्या?
तर त्यावेळेस 13 ते 14 अंदाजपत्रक आहे आपल्याला, एवढं थोडंसं एवढंही महत्त्वाचं नाही ते, आपल्याला आता संबंधित वर्षाचं अंदाजपत्रक हे जास्त महत्त्वाचं आहे. तर आपण त्यावेळेचा हा प्रश्न बघितला, तर या प्रश्नाचं संबंधित उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा बदललेली नाही, तसेच वैयक्तिक आयकरसुद्धा बदललेले नाहीत. पुढील प्रश्न 63. वर्तमान दैनिक दर्जा निकष CDSनुसार 2009-10 मध्ये बेकारीचा दर 6.6% होता. CDS संकल्पनेशी संबंधित खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? यामध्ये 30 दिवसांमधील व्यक्तीच्या दर दिवसाची कामाची स्थिती विचारात घेतली जाते, यातून जुनाट बेकारी निर्देशित होते, यातून व्यक्तिगत दर स्पष्ट होतो, करंट डेली स्टेटस CDS म्हणजेच. तर अशी व्यक्ती जी 1 तास काम करते ते 4 तासापेक्षा कमी असते, ते अर्धा दिवस काम केलेले आहे असे मानले जाते. तर बरोबर आहे असं विचारलेलं त्यांनी CDS सोबत. तर याच्या संबंधित प्रश्न बघितला आपण, फक्त डी हे विधान इथं बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2, त्यामुळे योग्य मिळतो आपल्याला. 63 आहे तो पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 64. कोणत्या देशाची सन 2012-13 मधील भारताकडूनची आयात सर्वाधिक 11.1% आहे? तर 11.1% सर्वाधिक आयात असणारा कोणता देश आहे? तर तो आहे मे बी याच्यात ऑप्शन नाही, त्याच्यामुळे हा प्रश्नच कॅन्सल झालेला आहे आयोगाकडून. 64 प्रश्न आहे तो कॅन्सल झालेला आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 65. नव्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला, यामागचे प्रमुख कारण काय होते? तर सेवा क्षेत्र आहे त्याने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला, त्याचे प्रमुख कारण काय होतं? तर प्रमुख कारण होतं शासनाकडून वेतनात मोठी वाढ केलेली होती त्यावेळेस, 9व्या पंचवार्षिक योजनेच्या वेळेस शासनाकडून वेतनात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती. पुढील प्रश्न 66. तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली, तुटीच्या अर्थसंकल्पाची आवश्यकता का निर्माण झाली? तर ती झाली होती सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यातील शासनाचे अपयश आणि विकासबाह्य अनुत्पादक कामावरचा वेगाने वाढणार खर्च. हे दोन्ही विधाने बरोबर आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य मिळतो, ए आणि बी बरोबर विधाने विचारले त्यांनी. पुढील प्रश्न 67. 1949-50 ते 2012-13 या संपूर्ण कालावधीत फक्त -- या 2 वर्षात भारताचा व्यापार शेष धन पॉझिटिव्ह स्वरूपाचा आहे. भारताचा व्यापार शेष धन म्हणजेच काय? तर तो ट्रेड बॅलन्स, त्याला इंग्लिशमध्ये आपण ट्रेड बॅलन्सही म्हणू शकतो, ट्रेड बॅलन्स ऑफ इंडिया, तो पॉझिटिव्ह राहिलेला आहे. तर त्याचा कोणत्या वर्षी राहिलेला आहे तो? 1949 पासून ते 13 पर्यंत. तर हा आहे 1972-73 आणि 76-77 पर्याय क्रमांक 4, 72-73 आणि 76-77. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 68. आर्थिक सुधारणांच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर, म्हणजे आर्थिक सुधारणाच्या काळात अप्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स सोबत त्याचं प्रपोर्शन कसं आहे, घटलं आहे वाढलं आहे असा त्यांचा प्रश्न आहे. तर ते काय झाले? कमी झालेले आहे. अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर हे कमी झालेले आहे. पुढील प्रश्न बँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या संदर्भात एम नरसिंहराव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल एप्रिल 1998 मध्ये सादर केला. बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा 1958च्या अंतर्गत केलेली नव्हती? तर त्यातील कोणती सुधारणा केलेली नव्हती? काही खाली सुधारणा दिलेल्या आहेत त्यांनी. तर त्यातील जी बी सुधारणा आहे तर दिलेली नव्हती. शासकीय अंदाजपत्रकातून बँकाच्या भांडवलाची पुनर्स्थापना करणे ही त्याच्यात दिलेली नव्हती, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 70. पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्य विचारात घ्या. पैशाचा पुरवठा मनी सप्लाय. तर रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयीचे अंदाज M1 पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे फक्त व्यक्त करते. तुम्ही वाचला असाल बघा इकॉनॉमिक्समध्ये M1 M2 इथे दिलेलं आहे त्यांनी. M1 M2 M3 M4 काय असतं थोडंसं डिटेल आहे तिथे, बघून घ्या कन्सेप्ट कोणत्याही तुम्हाला इकॉनॉमी बुक्समध्ये त्या मिळून जातील. तर रिझर्व्ह बँक ही M1ला कन्सिडर करते असं म्हणायचं त्यांना पहिल्या वाक्यामध्ये. आता M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाणात स्पष्ट करते आणि M2 M3 M4 या संकल्पना रोखतेच्या संदर्भातील उतरते प्रमाण स्पष्ट करतात. तर रोखता म्हणजे काय? तर ते लिक्विडिटी आहे, लिक्विडिटी. तर याच्यातील कोणते विधाने किंवा वाक्य ही बरोबर आहेत? तर ते आहेत फक्त ब, पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे, फक्त ब.
पुढील प्रश्न नको, प्रश्न क्रमांक 71। एखाद्या व्यक्ती, बघा सायन्सचे प्रश्न आहेत, 2.0 मीटरपेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्या वस्तू स्पष्ट दिसण्यासाठी भिंगाची शक्ती पॉवर किती असावी लागते? तर ते भिंगाची पॉवर किती असावी? 2 मीटरपेक्षा लांब अंतरावर वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, तर ते भिंगाची शक्ती किती असायला हवी? तर त्याची -0.5 डायॉप्टर। पर्याय क्रमांक 4, -0.5 डायॉप्टर्स। 71 आहे, जोरतो आहे। पर्याय क्रमांक 4। 72 प्रश्न बघू, 2 अणूंना आयसोबार म्हणतात। बघा, मी मागे आपण राज्यसेवेचा अनालिसिस घेतलं, त्यामध्ये सांगितलं होतं आयसोबार, नंतर आयसोटोप, नंतर ते आयसो न्यूट्रॉन, म्हणजे न्यूट्रॉनची संख्या समान असलेली, तर असे हे बघून ठेवा, हे वारंवार विचारले जाणारे सायन्समधले। सायन्स एक आहे की आपल्याला त्याचा रेफरन्स बुक मिळत नाही की कशातून प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण एक थोडंसं बेसिक त्याचं आपण करून ठेवलं तर बऱ्यापैकी टॅकल प्रश्न त्यातून होऊ शकतात। 50% प्रश्न तरी आपण त्याच्यातून सोडू शकतो बेसिकमधून, किंवा स्टेट बोर्ड तुम्ही वाचलं तरी त्याच्यातून 50% प्रश्न तुमचे सॉल्व होतात। आता खूप बेसिक प्रॉब्लेम आहे, प्रश्न आहे आयसोबार कशाला म्हणतात, तर 2 अणूंचा आयसोबार कशाला म्हटलं जातं? तर ते म्हटलं जातं न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूमध्ये सारखीच असेल, न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या बेरीज दोन्ही अणूमध्ये सारखी असेल तर त्याला काय म्हटलं जातं? आयसोबार म्हटलं जातं। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 72 किती आहे? 3। 72 आहे पर्याय क्रमांक 3। पुढील प्रश्न बघू, धातूमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार असते। हे थोडंसं किचकट प्रश्न आहे बघा, तर चालकता कमी ते जास्त असा क्रम विचारला त्यांनी, तर आपल्याला इथं पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे। ॲल्युमिनियम, कॉपर आणि हे ए जी आहे, तर तो चांदी तो आहे क्रम त्यांचा बरोबर। तर मिनामाटा रोगासाठी पुढील प्रश्न आहे, मिनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक डॅश डॅश आहे, मिनामाटा हा रोग कशामुळे होतो? असा एक इनडायरेक्ट प्रश्न आहे त्यांचा, तर तो होतो मिथाईल मर्क्युरी, मर्क्युरीमुळे तो मिनामाटा डिसीज होतो, मिथाईल मर्क्युरी। पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्न को, प्रश्न क्रमांक 75। साधारण तापमानाला H2O द्रवणीय स्तर H2S, H2SE आणि H2TE ही वस्तू वायुस्थितीत असण्याचे कारण काय आहे? ते एक केमिस्ट्री संबंधीचा प्रश्न आहे, तर हे वायुस्थितीत असण्याचं कारण आहे, तर ते आहे ऑक्सिजनची उच्चतम विद्युत ऋणता, हायड्रोजन बंध आणि पाण्याच्या रेणूंची बहुवारिकता, हे सर्वचे सर्व म्हणजेच पर्याय क्रमांक 4। उपरोक्त सर्व ही कारणे त्याला कारणीभूत आहेत वायुस्थितीत असण्यासाठी। पुढील प्रश्न को, प्रश्न क्रमांक 76। 1 एम्पियर विद्युत प्रवाह प्रत्येकी 1 NaCl, 1 मिली KCl आणि 1 मिली RBCl द्रावणातून स्वतंत्रपणे 1 सेकंदासाठी पाठविला, निक्षेपण होणाऱ्या धातूंच्या ग्रॅम रेणूतले अचूक संबंध कसे असे आहेत? अचूक संबंध कसे असेल? तर ते 76 आहे, तो आहे पर्याय क्रमांक 3। शक्यतो असे प्रश्न तुम्ही स्किप केलेले फायद्याचं राहतं, खूप किचकट प्रश्न आहे ते सायन्समधले। जे आता बघा खालील प्रश्न बघितला आपण, टेलोस टी हा सुपर ऑर्डरमधील आहे, तर हे थोडंसं आपल्याला येण्यासारखा प्रश्न आहे, पण याच्यातील काही लक्षात ठेवण्यासारखंही नाही की आपण रट्टाही मारू शकत नाही याच्यावर, त्याच्यामुळे असे प्रश्न शक्यतो स्किप केलेलेच तुम्ही योग्य राहील। इथं संबंधित प्रश्न 76 आहे, तो पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे। 77 बघू आपण, टेलोस्टी या सुपर ऑर्डरमधील डॅजस प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे, उडणारे मासे असेही म्हणतात, तर उडणारे मासे कशाला म्हटलं जातं? टेलोसी या सुपर ऑर्डरमधील प्राण्यांना, तर त्या आहेत पर्याय क्रमांक 2, एक्झोसिट्स पर्याय क्रमांक 2। खालीलपैकी शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता? शुक्राणू म्हणजेच काय, स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये त्याचा क्रम विचारलेला आपल्याला त्यांनी, तर योग्य क्रम कोणता आहे त्याचा? आपल्याला बघा राज्यसेवेमध्ये पण असा एक क्रम विचारला होता, किडनीमध्ये फिल्ट्रेशनच्या स्टेजेस विचारले होते त्यांनी कोणते, नंतर ॲब्झॉर्प्शन, सिलेक्टिव्ह रिऑब्झॉर्प्शन, नंतर काही सिलेक्टिव्ह सिक्रिशन, असं त्यांनी पर्याय दिलेले होते खाली। त्याच प्रकारचा प्रश्न आहे बघा, तर ह्या संबंधित प्रश्नाचं जर आपण उत्तर बघितलं तर ते आहे स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाईट आणि स्पर्मॅटिड्स आणि नंतर स्पर्म, पर्याय क्रमांक 1। पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे, पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्नाकडे जाऊयात, 79। या प्राणीवर्ग डॅश डॅश या प्राणीवर्गातील सदस्य हे ॲनेलिडातील द्विलिंगी प्राणी होत, द्विलिंगी, तर ते कोणतं आहे? तर त्या 79 उत्तर आहे, तर ते आहे पर्याय क्रमांक 2, ऑलिगोकायटा आणि हिरुडिनिया, ऑलिगोकायटा आणि हिरुडिनिया, पर्याय क्रमांक 2। 79 आहे, तर पर्याय क्रमांक 2 आहे। नंतर पुढील प्रश्न को, 80 वा, इंडोसल्पान हे कशाचे उदाहरण आहे? इंडोसल्पान,
अळ्यांचे पर्याय क्रमांक काय आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. इंडोसल्फान ते कीटक कीटनाशक आहे, ते फवारणीसाठी वगैरे वापरतो आपण शेतकऱ्यांच्या मुलांना, तर माहितीच असेल ते इंडोसल्फान. तर ते पर्याय क्रमांक 4 कीटनाशक इंडोसल्फान. कधी कधी रागाती म्हटलं जातं ना जा इंडोसल्फान पे, तर ते कीटनाशक आहे ते पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू 81. नेचे डॅश या गटात येतात. नेचे कशा कोणत्या गटात येतात नेचे? तर ते येतात पर्याय क्रमांक 3 जो आहे तो टेरिडोफायटा त्या गटामध्ये मोडले जातात नेचे. पुढील प्रश्न बघू 2,4-D चा वापर यशच्या नियंत्रणासाठी करतात. 2,4-D चा वापर कशासाठी केला जातो? तर 2,4-D काय आहे? तणनाशक आहे. त्याचे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे, त्याच्यामुळं तणनाशक आहे 2,4-D. त्यानंतर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, बघा हे खूप न्यूजमध्ये पण आहे सध्या सिरम इन्स्टिट्यूट. तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व वितरण करते? सिरम इन्स्टिट्यूट कोरोना संबंधित लस शोधण्यात खूप महत्त्वाचं योगदान सिरम इन्स्टिट्यूटचं आहे. तर ते सिरम इन्स्टिट्यूट संबंधीचा प्रश्न आहे. तर ते इन्स्टिट्यूटने रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व वितरण कशाचे केलेले आहे त्यांनी? तर ते केलेले आहे हिपेटायटस बीची लस. पर्याय क्रमांक 3 जो आहे हिपेटायटस बी याची लस त्यांनी शोधण्यासाठी उत्पादन वितरण केलेले आहे. पुढील प्रश्न बघू पहिल्या महायुद्धाच्या वेळी 1,00,000 जास्त लोक ट्रेंच फिचर नावाने रोगाने पीडित होते, ह्या रोगाचा कारक ओळखा. ट्रेंच फिचर रोगास कारणीभूत काय होतं असा प्रश्न आहे. तर ट्रेंच फिचरसाठी कारणीभूत होतं बार्टोनोला क्विंटाना. पर्याय क्रमांक 1 बार्टोनोला क्विंटाना. नंतर पित्त हे शेवटचा प्रश्न गावत आहे. नंतर याच्यानंतरचे जे मॅथ्सचे वगैरे प्रश्न आहेत आपण ते घेणार नाही आहेत, ते तुम्ही स्वतः सोडून बघा. नाही सोडले तर जमले तर आपण तुम्ही कमेंटमध्ये किंवा टेलिग्रामला तुम्ही कमेंट बोलू शकता तशा त्या संबंधित. नंतर पित्त हे डॅश डॅश अवयवात तयार होते. पित्त हे कुठं तयार होतं असा प्रश्न येतो. तो पित्त तयार होतं ते कुठं? यकृतामध्ये तयार होतं. पित्त कुठं होतं? यकृत. पर्याय क्रमांक 3. याच्या पुढील प्रश्न आहे गणित आणि बुद्धिमत्ता संबंधित आहेत, तर हे तर आपण बघणार नाहीत. तुम्ही फक्त एक प्रश्न बघून घ्या आणि ट्राय करा सोडण्याचा. नाही जमले तर कमेंटमध्ये कमेंट करा तुम्ही, तसं आपण त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवू, कारण याला थोडंसं लेंदी प्रोसेस राहील. तो व्हिडिओची लेंथही खूप जास्त वाढेल. मी फक्त प्रश्न तुम्हाला दाखवून देतो, तुम्ही सांगा त्याच्यातील प्रश्न बघून घ्या आणि जो प्रश्न येत नसेल तो कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही तो प्रश्न सोडवा. बघा 90 नंतर 91, एकचा अर्थ काय आहे, आकृतीमधील संख्या विशिष्ट नियमानुसार सोपे सोपे प्रश्न आहेत खूप ते. नंतर खाली मालिकेत गहाळ झालेला अंक शोधा, म्हणजे जो गाळलेला शब्द आहे तो भरा तिथं. नंतर हे सम विषम संख्याचं विचारलेलं काहीतरी. नंतर पुढील प्रश्न व प्रश्न क्रमांक 95, हे खूप सोपे आहे, राज्यसेवेलाही खूप रिपीटेडली विचारलं जातात असे प्रश्न. पुढील प्रश्न व 96, वेगळं इंटरचेंज ते सिम्बॉल चेंज केल्यानंतर काय होतं. नंतर सोपेच आहेत सर्व प्रश्न. 100वा प्रश्न आहे, बाकी पेपर संपलेला इथं मित्रांनो. तर तुम्ही इतका वेळ दिला त्याबद्दल तुमचा धन्यवाद. चांगला अभ्यास करा, परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि जिन्याचा कडेला बघत राहा, बोर झाला तेव्हा बघत राहा. आणि तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप म्हणजे प्रश्नपत्रिकाचं रिव्हिजन वगैरे करायचं असेल त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की आता काय मी करू, म्हणजे वाचावंसं काय कळत नसेल, तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच अकॅडमीवर भेट द्या. तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं तुम्हाला भेटेल, एक इन्स्पिरेशन मिळेल. आणि बाकी ठीक आहे सर, चलो थँक्यू सो मच गाईज.